या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। आज नवरात्रीमध्ये तिसरी माळ आहे। आजचा रंग आहे निळा आणि आज नवदुर्गांपैकी चंद्रघंटे मातेची पूजा केली जाते। आज नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे दूध। चंद्रघंटा मातेच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा हे नाव मिळाले। माता संरक्षक देवता आहे आणि तिचा शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे। आजच्या दिवशी तिची पूजा करून तिला दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो। देवीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाये नमः। मातेचं रूप अत्यंत सौम्य आणि शांतीपूर्ण आहे। माताची उपासना केल्याने ती आपलं संकट निवारण लगेच करते आणि आपले सगळे दुःख दूर केले जातात। तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो। तिच्या घंटेच्या आवाजामुळे आपल्याला प्रेत बाधेपासून मुक्ती मिळते। आजच्या दिवशी सप्तशतीचा पाठ केल्याने खूपच शुभ फळ आपल्याला पाहायला मिळतात। आपलं यश कीर्ती आपली प्रगती होते। या देवीच्या आराधनेने आपल्याला सुख आणि शांती तर मिळते, त्याचसोबत आपण वीर आणि पराक्रमीही होतो आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते। वैवाहिक जीवनही आनंदी राहते। देवीचं रूप आपण पाहिलं तर तिचा चेहरा एकदम सौम्य आणि शांत आहे, पण आपण तिच्या हातामध्ये भरपूर सारे शस्त्र ते पाहतो असं वाटतं की ती एका युद्धाला जाण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे। या देवीच्या शांत रूपाला सौम्य रूपाला पाहून आपल्याला एकच शिकवण मिळते की माणसाने निर्भय असावे पण उद्धट असू नये, विनम्र असावे पण लाचार असू नये, हीच मातेकडून आपल्याला शिकवण मिळते। या देवीची उपासना करणारा मनुष्याचा आत्मबल उत्तरोत्तर वाढत जातो आणि त्याचा आत्मविश्वासही वाढतो। चंद्रघंटा माता सिंहावर बसली आहे। तिला 10 हात आहेत आणि 10 हातांमध्ये वेगवेगळे शस्त्र तिने धारण केले आहेत। धनुष्य, कमळाचे फूल, जपमाळ, बाण, पाचवा हात अभय मुद्रामध्ये आहे आणि दुसऱ्या हातांमध्ये त्रिशूळ, गदा, कमंडलू, तलवार आहे। देवीचं रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे, पण तिची मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते अशी आहे। ओम देवी चंद्रघंटाये नमः।